येशूले वधस्तंभावर खिया ठोकतस. सैनिकसनी येशूने मजाक उडावानंतर त्या तेले वधस्तंभावर खिया ठोकीसन मारे टका साठे लिसन घ्या. जेव्हा त्या वधस्तंभावर तेले मारणार होतात त्या वधस्तंभाले तेसनी त्यांना खांद्यावर दिदा. तव कवटी नाव ना जागावर त्या तेले लिसन उनात आणि तेसनी येशूना हातमा व पायमा खिया ठोकात. पण येशूनी सांग, ओ मना बाप, येसले माफ कर, कारण की या काय करी राहणार तेसले माहीत नाहीशे. पिलातनी तेसले आज्ञा दिली की तेसनी यहुदीसना राजा अशी लिखेल पाटी वधस्तंभना वरे येशूना डोकाना वरे लावो. येशूना कपडा लेवासाठी सैनिकसनी चिठ्ठा टाक्यात. जेव्हा तेसनी हाय कर त्या टाइमले हाय भविष्यवाणी पुरी होईनी. तेसनी मना कपडासले आपसमा वाटी लेवासाठी चिठ्ठा टाकात. येशूले दोन चौरसना मधमा वधस्तंभवर खिया ठोका मावनात. तेसना मधून एकनी येशूनी मजाक उडावी. पण दुसऱ्याने सांग, काय तू परमेश्वरले नाही भ्यात काय? आपण तर दोषी शेतस, पण हाऊ माणूस तर निर्दोष शे. तो त्यांनी येशूले सांग, तू न राज्यमा मने आठवण ठेवजो. येशूने त्याले सांग, आसच तू मना संगे सुकल कुमारासशी. येहुदी पुढारी आणि गर्दी मधला दुसरा लोकसने बी येशूनी मजाक उडावी. तेसनी त्याले सांग, जर कधी तू परमेश्वरना पुरेशे तर वधस्तंभावरून खाली उतरी जाय व स्वतःले वाचाडिले, म्हणजे आम्ही तुनावर विश्वास ठेवू. तव भर दुपारले पुरा देशमा आकाशमा अंधकार होई गया. दुपारपासून तर 3 वाजे लगून पृथ्वीवर भयंकर अंधकार होता. तो येशूने जोर मा सांग, पुरो होईन, ओ मना बाप, मी मना आत्मा तुना हातमा सोपस. तव त्यांनी आपली मान खाली सोडीसन जीव सोडा. जो येशू मरी गया तो मोठा भूकंप होईना आणि मंदिर मधला पडदा वर पासून खाली लगून फाटसन 2 भाग होई गया. आपली मोतनाद्वारे येशूने लोकसना साठे परमेश्वरकडे जावाना रस्ता मोका करी टाकलशे. येशू वर पहारा करणार सैनिकले आहे सर्व देखीसन तारण प्राप्त होईन. तिने सांग, खरंच हो माणूस निष्पाप होता, तो परमेश्वरना पोऱ्या होता. तव योसेफ आणि निकदेम ह्या दोन्ही यहुदी पुढारी जेसने येशू हाऊ मसियाशे असा विश्वास ठेल होता, पिलातकडे जायसन येशूना शरीरले मांग. तेसनी त्यांना शरीरले कपडामा गुंडायसन खडकना खोदेल एक कबरमा ठेव. मग तेसनी त्या कबरना दरवाजावर एक मोठा दगड उभा करीसन कबरना दरवाजा बंद करा.